मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या मनात एक प्रश्न कधी ना कधी आलाच असेल, तो म्हणजे देव माझी मदत का करत नाहीत? परमात्मा तर सर्वच करू शकतात, तर ते माझं जीवन का बदलत नाहीत? माझ्या जीवनात एवढे दुःख आहे, समस्या आहेत, अडचणी आहेत, तर परमात्मा आकाशातून प्रकट होऊन माझ्या समस्या दूर का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया श्रीमद भगवत गीताच्या एका श्लोक मधून। या श्लोकला एका गोष्टीद्वारे समजून घेऊया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। एक मुलाचा जन्म एका खूप श्रीमंत घरात झाला। पूर्णपणे निवांत राहण्याच्या सर्व सुख सुविधा त्याच्याकडे उपलब्ध होत्या। त्याला जीवनात काहीच करण्याची आवश्यकता नव्हती आणि तो कधी काही करतही नव्हता। तो खूप आळशी होता। त्याला लहानपणापासून काम करण्याची सवयच नव्हती। त्याच्या वडिलांनी त्याला खूप वेळेस समजून सांगितले, तरी पण त्याचे चित्त फक्त खाण्यापिण्यात आणि झोपण्यातच होते। एका दिवशी त्याच्या वडिलांची मृत्यू झाली आणि आईची पण अगोदरच मृत्यू झालेली होती। त्याच्या भावांनी त्याला हे म्हणून घराबाहेर काढले की तो काहीच काम करत नाही आणि त्याचे भाव त्याला आयुष्यभर बसून खाऊ घालू शकत नव्हते। तो मनातून उदास होता, पूर्णपणे मनातून तुटला होता। वडिलांच्या मृत्यूचे दुःख आणखी गेले पण नव्हते, त्याआधीच त्याच्या भावांपासून पण तो वेगळा झाला होता। तो चालत होता, फक्त चालत होता। त्याला कुठे जायचं आहे काहीच माहीत नव्हते। मग रस्त्यामध्ये त्याला खूप भूक लागली। तो एका आंब्याच्या बागेत गेला। त्याने पाहिले की आसपास कोणीच नव्हते। बागेची रक्षा करणारा माळी झाडाच्या खाली गाढ झोपेत होता, म्हणून तो व्यक्ती आंबे तोडून खायला सुरू केला। ही चोरीच होती, पण आळशी माणसाला हे करण्यात काहीच चुकीचे वाटले नाही। तो दोन आंबे खाल्लाच होता की बागेच्या माळीने त्याला पाहिले। माळी त्याच्या मागे दंडा घेऊन पळायला लागला। आळशी माणसाने माळीच्या हातात छडी पाहताच तो एका जंगलात पळत सुटला। ते जंगल खूप घनदाट होते। इतक्या मोठ्या जंगलात जंगली प्राणी राहणं साधारण गोष्ट आहे। काही वेळानंतर सायंकाळ झाली आणि आळशी व्यक्ती सकाळपासून फक्त दोनच आंबे खाल्ला होता। तो भुकेने तडपत होता। त्याने पाहिले की जंगलात एक कुत्रा आहे। त्या कुत्र्याचे फक्त दोनच पाय आहेत। तो कुत्रा त्याच्या दोन पायावर हळूहळू चालत होता। आळशी व्यक्ती त्या कुत्र्याला पाहून चकित झाला। तो कुत्रा जंगली प्राण्यांमध्ये जिवंत कसा राहिला, कारण तो धड चालू पण शकत नव्हता। त्या परिस्थितीमध्ये तो कुत्रा जिवंत राहणं एक चमत्कार असल्यासारखे होते। आळशी व्यक्ती हे सर्व विचार करत होता, त्याच वेळी त्याने एका सिंहाची डरकाळी ऐकली। आळशी व्यक्ती या आवाजाला ऐकून खूप जास्त घाबरून गेला। जेव्हा तो थोडा समोर जाऊन पाहिला, तेव्हा त्याला दिसले की एक सिंह त्याच्याकडे येत होता। हे पाहून आळशी व्यक्तीचे होश उडाले आणि तो घाबरून एका झाडावर चढला। झाडावर थांबून आळशी व्यक्तीने पाहिले की सिंह त्या बिचाऱ्या कुत्र्याकडे जात होता। सिंहाच्या तोंडात एक मांसाचा तुकडा होता। सिंहाच्या भीतीने सर्व प्राणी लपून बसले, पण तो दोन पाय असणारा कुत्रा पळण्यासाठी सक्षम नव्हता। पळणं तर खूप दूरची गोष्ट आहे, तो बिचारा बरोबर चालू सुद्धा शकत नव्हता। हे पाहून आळशी व्यक्ती देवाला प्रार्थना करायला लागला, हे परमात्मा, या निर्दोष प्राण्याला वाघापासून वाचव, कृपा करून या कुत्र्याला वाघाचा शिकार बनू देऊ नको, असं तो एकच वाक्य परत परत म्हणत होता। यानंतर जे झालं ते आश्चर्यचकित करण्यासारखं होतं। सिंहाच्या तोंडात जे मांसाचा तुकडा होता त्याला सिंहाने त्या लंगड्या कुत्र्यासमोर टाकून समोर निघून गेला। आळशी व्यक्ती देवाच्या या चमत्कारला पाहून खूप प्रसन्न झाला। आळशी व्यक्ती मनातल्या मनात विचार करू लागला, कोणीतरी खरंच म्हणला आहे, देव सर्व काही करू शकतो, म्हणून माझ्यासारख्या मनुष्यांना काही करण्याची आवश्यकताच नाही। देवाने मला जन्म दिले आहे, तर माझ्यासाठी काहीतरी व्यवस्था केलीच असेल। त्याला वाटले की त्याला खूप मोठे ज्ञान प्राप्त झाले आहे। हा विचार करतच तो एका झाडाच्या खाली जाऊन बसला की देव त्याच्यासाठी जेवणाची सोय करतील। काही तास गेले, देवाने कोणालाच पाठवले नाही। आळशी व्यक्तीची नजर त्या माणसाला शोधत होती ज्याला परमात्मा पाठवणार होते त्याला जेवण खाऊ घालण्यासाठी, पण कोणीच आले नाही। देवाने कोणाला पाठवलेच नाही। पूर्ण रात्र गेली, परंतु कोणीच आले नाही। आता तो असं किती वेळ वाट पाहत बसेल, म्हणून त्याचे संयम संपले आणि तो मोठ्या मोठ्याने चिरकायला लागला, देवा माझ्या आयुष्यात एवढे दुःख का आहेत, इतकं वाईट का होत आहे, मी तुझं काय वाईट केलो आहे, कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहेस तू माझ्याकडून? या सगळ्या गोष्टी जंगलात एका साधना करणाऱ्या संतने ऐकल्या। संत आळशी व्यक्तीकडे गेले। आळशी व्यक्तीने सर्व काही संताला सांगितले। अगोदर संतांनी आळशी व्यक्तीला जेवण करू घातले। जेवण झाल्यानंतर आळशी व्यक्तीने व्याकुळ होऊन संताला विचारले, देवाने त्या लंगड्या कुत्र्यावर सुद्धा दया दाखवली, पण माझ्याकडे पाहून त्यांना काहीच वाटले नाही, कारण काय आहे, देव माझ्यासोबत असं का करत आहेत? संत म्हणाले, हे सत्य आहे, देवाने आपल्या सर्वांसाठी एक योजना तयार केली आहे आणि तू पण त्या योजनेचा हिस्सा आहेस, परंतु तू देवाच्या इशाऱ्याला समजू शकला नाहीस। परमात्माला तुला त्या लंगड्या कुत्र्यासारखं बनवायचं नाही आहे,
देवाची तर इच्छा आहे की तू त्या सिंहासारखा बन, ज्याने त्या लंगड्या कुत्र्याची मदत केली, त्याला जीवन दिले। सत्य हेच आहे की देव त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो। श्री कृष्णाने श्रीमद भगवत गीता मध्ये 3:8 श्लोक मध्ये म्हणले आहे, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे। जर तू कर्म नाही केलास तर तुझे शरीर निर्वाही सिद्ध होणार नाही। मित्रांनो, सत्य हे आहे की अर्जुनला पण त्याचे युद्ध स्वतःलाच लढावे लागले। परमात्मा त्याच्या भक्तांची मदत नक्की करतो, पण कर्म तर भक्तालाच करावे लागतात। जसे श्री कृष्ण अर्जुनला उपदेश दिले होते, पण कर्म तर त्याला स्वतःलाच करावे लागले, तेव्हाच तर तो युद्ध जिंकू शकला। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या फेसबुक आणि व्हॉट्सअप वर नक्की शेअर करा, आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा।